गेल्या वर्षभरापासून सोलापूर महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिराच्या गेटवरून येणाऱ्या एका कार्यकर्त्याचा जीव शुक्रवारी थोडक्यात वाचला. मेजर शिंदे असं त्या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. महापालिकेकडून हुतात्मा स्मृती मंदिराच्या भिंतीवरील लोखंडी अँगलवरून तो बाहेर येत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि लोखंडी अँगल त्याच्या पायात घुसले आणि तो पडणार तेवढ्यात तिथे उपस्थित असलेल्या नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्याला धरले. दोन्ही पायामध्ये लोखंडी अँगल घुसल्यामुळं त्याचे कपडे रक्ताने न्हाऊन निघाले. चेतन नरोटे यांच्या कार्यकर्त्यांनी धरले नसते तर छातीमध्ये ते अँगल घुसले असते आणि अनर्थ झाला असता. रक्तबंबाळ झालेल्या त्या कार्यकर्त्याला ॲम्ब्युलन्स बोलवून तातडीने हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. नगरसेवक चेतन नरोटे, बाबा करगुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन हे गेट आजच उघडा नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर दुपारी 1:15 च्या दरम्यान महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात आले.